चलो स्टार्ट हुआ लेक्चर। वी कैन स्टार्ट। सो ऑलरेडी इन द लास्ट लेक्चर वी हैव कंक्लूडेड आवर थर्ड चैप्टर दैट इज द साउंड इंजीनियरिंग। सो इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस द एमसीक्यू बेस्ड ऑन दिस चैप्टर। ओके सो माय स्क्रीन इज विजिबल। माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे? Yes, now I think my screen is visible. Okay. Read the first MCQ. What is the first MCQ? The wall of a hall built for music concern should. जब हम हॉल बिल्ड कर रहे हैं तब उसके जो वॉल्स रहेंगे वो कैसे रहेंगे? फर्स्ट आंसर द एम्पलीफाई द साउंड, रिफ्लेक्ट द साउंड, ट्रांसमिट द साउंड एंड एब्सॉर्ब द साउंड। व्हाट इज द आंसर? रिफ्लेक्ट द साउंड। व्हाट इज द आंसर? सो योर करेक्ट आंसर इज द रिफ्लेक्ट द साउंड। फॉर द फर्स्ट एमसीक्यू योर करेक्ट आंसर इज द रिफ्लेक्ट द साउंड। ओके ठीक है। व्हाट इज द सेकंड? सेविंग्स फॉर्मूला इज। व्हाट इज द सेविंग्स फॉर्मूला? फर्स्ट टी इज इक्वल टू के इनटू वी डिवाइडेड बाय ए, बी टी इज इक्वल टू के इनटू वी डिवाइडेड बाय समेशन ए डॉट एस, सेकंड थर्ड टी इज इक्वल टू के इनटू वी डिवाइडेड बाय ए वन एस वन प्लस ए टू एस टू प्लस ए थ्री एस थ्री लाइक दिस ए एन एस एल द लास्ट ऑल ऑफ दिस। व्हाट इज द करेक्ट आंसर? All of this. So your correct answer is all of this. Why? Because in the first T is equal to K into V divided by A is the correct. So K is equal to constant. K is equal to 0.165. Second again A ka hai tumcha capital A. Capital A is equal to summation of small a into S, where small a absorption and yes surface area. Again C again correct. Jar tithe summation asel tar we can write a1 into s1 plus a2 into s2 like this an into sn. So your correct answer is all of this. Second sir correct answer kay tumcho? All of this. What is the next? Choose the correct statement. Correct statement konta hai? The first ultrasonic r sound wave of very long wavelength. Ultrasonic wave move faster than the sound wave. Ultrasonic waves move slower than the sound wave and ultrasonic waves move with a same velocity of a sound wave. What is the correct answer? D option. How? Yes, your answer is correct. Answer is D. But how? Kis ka hai ye? Tell me. Kis ka hai D answer? Are sanga na? How D? D kis ka hai answer? Tell me. ब्रेकफास्ट कोणता बर्ड अल्ट्रासोनिक वेव यूज करतो? बॅट। तो अल्ट्रासोनिक वेव प्रोपेगेट केल्यानंतर जनरेट केल्यानंतर तो फॉरवर्ड डायरेक्शन काय करत असतो? प्रोपेगेट करत असतो। तो त्याला ज्या डायरेक्शन जायचं त्या डायरेक्शन तो काय करत असतो? सोडत असतो म्हणजे प्रोपेगेट करत असतो। जर का ती वेव महागारी आली म्हणजे तो साऊंड सोडत असतो जर महागारी आला तर तो काय म्हणतो की पुढे काहीतरी ऑब्स्टॅकल आहे आपल्याला बॅरियर आहे आपल्याला डायरेक्शन चेंज करायचं।
म्हणजे त्याला तो काय आला रिटर्न साऊंड आला मीन्स अल्ट्रासोनिक वेव मूव विथ द सेम व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड साऊंडची व्हेलॉसिटी आणि अल्ट्रासोनिक वेवची व्हेलॉसिटी कशी असते सेम असते सो युअर करेक्ट आन्सर इज द डी आन्सर सो नेक्स्ट द ऑडिओबल रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी इज फ्रिक्वेन्सी ऑडिओबल फर्स्ट 20 किलोहर्ट्स टू 20 मेगाहर्ट्स नो 200 किलोहर्ट्स टू 200 मेगाहर्ट्स नो So the 20 kilohertz to, sorry, 20 hertz to 20 kilohertz. So this is the correct answer. C is the correct answer. Okay. Magnetostriction method is used to produce the ultrasonic waves of a frequency. We can use the two methods for the propagation or the to generate the ultrasonic wave. So first one is the magnetostriction method and the second one is the piezoelectric method. So out of which magnetostriction method is used to produce the ultrasonic wave of a frequency. Which frequency? Konti range asnar aahe? What is the range? Second. 20 kilohertz to 100 kilohertz या रेंज मधली जी अल्ट्रासोनिक वेव असेल ती तुम्ही मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड न जनरेट करू शकता और वी कॅन जनरेट द अल्ट्रासोनिक द रॉड यूज्ड इन मॅग्नेटोस्ट्रिक्शन मेथड फॉर द प्रोडक्शन ऑफ अल्ट्रासोनिक वेव इज मेड अप ऑफ निकेल कॉपर ॲल्युमिनियम अँड निकोर निकेल निकेल व्हाय व्हाय निकेल निकेल कशासाठी तुम्हाला रिझन सांगितलं होतं बघा मी जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा काय सांगितलं रिझन फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी असते येस येस व्हेरी गुड निकेल मध्ये मॅक्झिमम फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी असते म्हणजे निकेल हे बेस्ट एक्झाम्पल आहे कशाचं फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं Nickel is the best example of the ferromagnetic material. So, magnetostriction is the property of the ferromagnetic material. Magnetostriction hi ferromagnet chi property ahe. So, your correct answer is the nickel. Manje, when we apply the external magnetic field to that of the nickel, then nickel magnetized. Nickel ha kai karto? Magnetize hoto. Manje, swatah as a magnet म्हणून काय करतो बिहेव करत असतो सो निकेल इज द बेस्ट एक्झाम्पल सो इफ एफ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट सीयर लिसन एफ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द अल्टरनेटिंग करंट सप्लाइड टू अ कॉइल प्रोड्युसिंग मॅग्नेटिक फील्ड देन द रॉड केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेट्स विथ द फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण एखाद्या कॉइल मध्ये निकेलचा रॉड जर ठेवला तर इनिशियली त्या कॉइलची तिथे जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची जर फ्रिक्वेन्सी ही एफ असेल तर तुमच्या रॉडची फ्रिक्वेन्सी किती असेल हा थर्ड ऑप्शन थर्ड ऑप्शन टू एफ हाऊ त्याचा डबल प्रोड्यूस करत व्हेरी गुड जेव्हा तुमची मॅग्नेटिक फील्डची एक फ्रिक्वेन्सी होत असते तेव्हा तुमच्या रॉडच्या किती होत असते त्या दोन होत असते त्या मग इथं मॅग्नेटिक फील्डची किंवा अल्टरनेटिंग करंटची किती सांगितली एफ त्यावेळेस दुसऱ्याची किती असणार आहे ट्वाइस एफ असणार आहे टू एफ असणार आहे गुड ओके नेक्स्ट टू फाइंड द डेप्थ ऑफ सी बाय सोनार टेक्निकल डॅश डॅश वेव्स आर युज्ड Ultrasonic. Light waves, infrasonic waves, ultrasonic waves, or all of these? What is the correct answer? Ultrasonic. Ultrasonic waves are used. Kaise use karte? To find the depth of sea. Okay, sonar stands for what is full form of the sonar? Tell me. Sonar stands for S O N A R. What is the full form of sonar? Yes?
साउंड नेविगेशन एंड रेंजिंग. साउंड नेविगेशन एंड रेंजिंग इज द फुल फॉर्म ऑफ द सोनार. वेरी गुड. ओके द रिवर्बरेशन टाइम इज of volume of the hall or to volume of the hall. Kya hai 9 number reverberation time is what is the correct answer 9 number directly proportional to the hall. Okay jab hum sakyu paru present Yes, sir. मैं ऑडिबल? Yes, sir. जब हम सेबिंस फॉर्मूला डिस्कस कर रहे थे तब हमने डिस्कस किया था कि रिवर्बरेशन टाइम इज मेनली डिपेंड्स ऑन द थ्री फैक्टर्स. तीन फैक्टर पे ये रिवर्बरेशन टाइम डिपेंड है. विच आर दिस थ्री फैक्टर्स? सर्वांनी सांगा कि रिवर्बरेशन टाइम हा तीन फैक्टर वर डिपेंड आहे. सो विच आर दिस थ्री फैक्टर्स? The reverberation time is dependent. Absorption coefficient. Absorption coefficient. Material, so the material of the walls. Size of the hall. First answer. Size of the hall. Pehla concept kya tha? Size of the hall tha. Okay. What is the second? Loudness of the sound. Very good. And the third? Kind of music. Kind of function. It may be music or it may be speech. Sound. So these are the three factors. So first, size of the hall, second, loudness, and the third, kind of music. So reverberation time. So here there is a 9 number. Reverberation time is of volume of the hall directly proportional to the volume of the hall, right? Okay, very good. So your correct answer is C. Next, to have good sound effect inside a hall. यदि हमें हॉल में साउंड का इफेक्ट अच्छा चाहिए, गुड चाहिए, तो हमें क्या करना चाहिए? The reverberation time has to be large as possible. Is correct or right or wrong? First, 10 number. Wrong. Reverberation time has to be as large as possible. No, this is the wrong answer. Second, the reverberation time has to be zero. No, reverberation should be there. Reverberation उधर होना चाहिए, zero नहीं होना चाहिए. Okay, so B answer again wrong. Third, the hall should not have any sound absorbing material. Hall के अंदर absorbing material नहीं होना चाहिए. Is this right or wrong? Again, this is the wrong. What is the correct? The reverberation time has to be optimum. Yes, very good. So your correct answer is the D. The reverberation time has to be optimum. So tell me, what is the reverberation time for the optimum reverberation time for the speech? स्पीच साठी रिवर्बरेशन 0.5 to 1. दिस इज द ऑप्टिमम रिवर्बरेशन टाइम फॉर द स्पीच. एंड व्हाट इज द ऑप्टिमम रिवर्बरेशन टाइम फॉर द म्यूजिक? म्यूजिक साठी ऑप्टिमम रिवर्बरेशन 1 to 2 seconds. वेरी गुड. 1 second to 2 seconds. ओके, हियर देयर इज द वन सेंटेंस. व्हाट इज मीन बाय द ऑप्टिमम? ऑप्टिमम का मतलब क्या होता है? किसे हम कहेंगे यस दिस इज द ऑप्टिमम? मिनिमम ना? नॉट टू लार्ज, नॉट टू स्मॉल. नॉट टू लार्ज एंड नॉट टू स्मॉल, दिस इज द ऑप्टिमम. ओके, एनी अदर आइडिया? यस, एनी अदर आइडिया? Any other idea? Yes, tell me. अरे सोपा है. ऑप्टिमाइजेशन करना म्हणजे काय असतं? ऑप्टिमाइजेशन करते हैं मतलब उसका क्या करते हैं हम?
आपल्याला पाहिजे तेवढा ऍडजस्ट करून पाहिजे तेवढा ऍडजस्ट करा. अनुकूल पुन्हा एकदा करा, रिपीट करा. काय काय? अनुकूल. अनुकूल. यस यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. ऑप्टिमायझेशन म्हणजे अनुकूल. गुड, ठीक आहे. ओके, आय विल एक्सप्लेन इट. हॅलो सर. यस सर. तुमचे तुम्ही लास्ट लेक्चर अपलोड केलं नाही का? नाही केलं, ते नंतर झाले बोला की आता आपले एमसीक्यू झाले आपण ते डिस्कस करूया की आता थांबा की जरा. नाही केलं, नाही मी करतो आज. ते काय होतंय, आम्ही तर लेक्चर झालं ना मग ते कन्वर्ट व्हायला थोडस एक 10-15-20 मिनिट टाइम घेते, त्यामुळे नेक्स्ट डे ला अपलोड करतो. ठीक आहे. ओके, ऑप्टिमायझेशन म्हणजे काय असतं? अनुकूल असतं. ओके, एक लक्ष द्या आता. एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे सांगितलं म्हटलं, तुम्हाला माहितीत ना, यु नो द थिन फिल्म्स और थिक फिल्म एक्सपेरिमेंट, यु नो द एक्सपेरिमेंट्स, सोलर पॅनल, यु नो द सोलर पॅनल, स्ट्रीट लाईट लस आपण सोलर पॅनल युज करत असतो. व्हॉट इज द सोलर पॅनल? दॅट देर इज द वन प्लेट, ब्लॅक कलर्ड वन प्लेट, यु नो, माहिती आहे ना तुम्हाला? सोलर पॅनलला एक ब्लॅक कलरची प्लेट असते बघा, माहिती का नाही? बरं जाऊ द्या. ऑप्टिमम म्हणजे एक सुटेबल व्हॅल्यू, अनुकूल व्हॅल्यू, की त्या कंडिशनला आपल्याला चांगल्या क्वालिटीचा साऊंड येतो. ठीक आहे. काय रिस्पॉन्स देत नाही. 14 नंबर, अल्ट्रासोनिक वेव हॅव फ्रिक्वेन्सी ऍज दॅट ऑफ ऑडिओबल रेंज, अबो द ऑडिओबल रेंज, बिलो द ऑडिओबल रेंज and below as well as above the audible range. What is the correct answer? Above audible range. Okay, if we go to the first answer, at that audible range, audible range madhe asti ka? Nahi hai. Already apun ek picture baghitla hota, already we have seen there is the one picture, elephant, human, next bat. Mag ti ultrasonic chi wave konala suitable hoti? Te bat la hoti. Aplyala hoti ka? Nahi. Elephant la hoti ka? Nahoti. So at that of the audible range, no, nahoti. Above the audible range, yes, this is the correct answer. Audible range cha peksha jast hoti. Yes, okay, this is the correct answer. Below the audible range, nahoti. And below as well as above the audible range, no, this is the wrong answer. So your correct answer is above the audible range. Next, ultrasonic waves are produced by utilizing which are the methods? Using these methods we can generate or we can produce the ultrasonic waves. The first one is the piezoelectric effect, second is the Peltier effect, next one is the Doppler effect, and the next one is the magneto-optic effect. Which one is the correct answer? A option, piezoelectric. So your correct answer is the piezoelectric effect. We can produce the ultrasonic waves using the piezoelectric effect. Which one is the second method? Second method kaun si hai to produce the ultrasonic wave? Magnetostatic. Magnetostriction method. These are the two methods. Using these two methods we can produce or we can generate the ultrasonic. Okay, next one, ultrasonic waves travel with a velocity equal to the velocity of light? No, ha repeated zalla equal to velocity. Okay, next, ultrasonic waves produced in a medium can be detected by, ultrasonic waves produced in a medium can be detected by, first a telephone, second Coombs tube, third Quinch tube, and the fourth spectrometer. Coombs tube. Using the Coombs tube we can detect the ultrasonic waves. Apan telephone ka use karto ka? Nahi hai. Quinch tube use karto ka? Nahi hai. Spectrometer use karto ka? Nahi. So we can use the Coombs tube method for the detection of the ultrasonic wave. Okay, rather than the Coombs tube, which methods we can use to detect the ultrasonic wave?
कून्स ट्यूब छोड़ के हम कौन से अदर मेथड्स अल्ट्रासोनिक वेव डिटेक्ट करने के लिए यूज करते हैं? कविता पवार, आर यू प्रेजेंट? रोल नंबर 43 नाइट का पवार 43 हाँ सर यस सर सांगा की कोणते मेथड आपण यूज करत असतो अल्ट्रासोनिक वेव्स जॉयलेक्ट्रिक मेथड सो फर्स्ट वन इज द सेंसिटिव फ्लेम मेथड सेकंड वन इज द कून्स ट्यूब मेथड थर्ड वन इज द थर्मल डिटेक्टर मेथड एंड द फोर्थ वन इज द पीजो इलेक्ट्रिक मेथड दीज आर द फोर मेथड यूजिंग दीज फोर मेथड वी कैन डिटेक्ट द अल्ट्रासोनिक वेव सो नेक्स्ट द वेव्स यूज्ड इन सोनोग्राफी आर सोनोग्राफी करण्यासाठी कोणते वेव्स यूज करत असतो आपण अल्ट्रासोनिक डेफिनेटली वी कैन यूज द अल्ट्रासोनिक वेव्स लास्ट एप्लीकेशन होतं बघा In diagnosis, we can use the ultrasonic waves or that detect the parts of the human body. माणसाच्या शरीराच्या आतमधले parts detect करण्यासाठी आपण ultrasonic waves use करतो. Okay. State the correct statement. Ultrasonic are the sound wave of very long wavelength. Ultrasonic are sound wave of very high frequency. Ultrasonic waves move faster than the sound wave and the ultrasonic wave move with the velocity of the light. Okay, 20 number, the persistence of audible sound after the source has stopped to emit sound is known as persistent. Of audible sound after the source has stopped to emit sound is known as काय म्हणायचं त्याला echo reverberation reflection and the reverberation time what is the definition of the reverberation what is the definition of reverberation the definition of reverberation is The persistence of audible sound after the source has stopped to emit sound is known as the reverberation. So your correct answer is B answer, reverberation. Here reverberation ची definition आहे MCQ number 20. Okay, go to the 21. The time taken by sound to fall to 1/1000th of its intensity. Just before the source is cut off is known as अरे चालू का आपली मीटिंग मी ऑडिबल कोणच काय रिप्लाय देत नाही काय काय खाऊन पिऊन झोपलेत नाही म्हणत म्हणजे मला विचारायला लागते कोणाचं नाव घेऊन वगैरे असं नका ना करू रिव्हायब्रेशन टाइम टेकन बाय द साऊंड सो यू कॅन हिअर द रिव्हायब्रेशन टाइम इज द करेक्ट आन्सर ओके नेक्स्ट The absorption coefficient is measured in. Absorption coefficient is measured in. आपण डिस्कस केलं तर coefficient is depends on the C. Open window unit. काय? Open window unit. Okay, correct. Very good. Sonar stands for sound, navigation and ranging. Solar navigation and ranging.
सोनिक डिटेक्शन एंड रेंजिंग नन ऑफ दिस. सो ए इज द करेक्ट आंसर, साउंड नेविगेशन एंड रेंजिंग. सोनारचा फुल फॉर्म काय, साउंड नेविगेशन एंड रेंजिंग. सो 24th, द अल्ट्रासोनिक वेव्स एक्झिबिट अल्ट्रासोनिक वेव्हची वेव्हलेंथ लॉंग असती का नसते, नाही. सो आय थिंक दिस इज द आउट ऑफ सिलेबस. डिफ्रॅक्शन आहे ना, लार्ज डिफ्रॅक्शन इफेक्ट नाही आहे. ओके ओके हा बी आन्सर, निग्लिजिबल डिफ्रॅक्शन इफेक्ट. अल्ट्रासोनिक वेव्हचा डिफ्रॅक्शन हे कसं असतं, निग्लिजिबल असतं. लॉंग वेव्हलेंथ लॉंग असती का नसती, लार्ज डिफ्रॅक्शन असतं का नसते, फास्टर स्पीड दॅन द साऊंड वेव्ह असतं का नाही. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर, निग्लिजिबल डिफ्रॅक्शन इफेक्ट. सो नेक्स्ट 25th, द अकॉस्टिक डिफ्रॅक्शन मेथड इज यूज्ड टू डिटरमाइन द. ओके नो. ओके 26th, द साऊंड वेव्ह विथ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन द 20 kHz आर कॉल्ड. 20 kHz पेक्षा ज्याची जास्त फ्रिक्वेन्सी आहे त्याला कोणती आपण म्हणतो वेव्ह, अल्ट्रासोनिक. कोणती म्हणतो त्याला, अल्ट्रासोनिक. अल्ट्रासोनिक वेव्ह. आणि जर का कमी असेल तर, इफ लोअर दॅन द 20 Hz, 20 Hz पेक्षा कमी असेल तर त्याला कोणती म्हणतो, इन्फ्रा. ओके व्हेरी गुड. So 27th, according to Sabine's reverberation time is directly proportional to. हा मग आपण डिस्कस केलं होतं की तीन फॅक्टर, व्हॉल्यूम, लाउडनेस आणि काइंड ऑफ म्युझिक. ओके सो हिअर देअर इज द ओनली व्हॉल्यूम, सो वी कॅन सिलेक्ट द व्हॉल्यूम. 28th, द साऊंड वेव्ह having the following frequencies are audible to human being. याच्यातली कोणती फ्रिक्वेन्सी रेंज हे माणसाला ऐकण्यासाठी आहे सुटेबल, ए हा सी सी ऑप्शन सी. व्हाय नॉट 5 Hz, बिकॉज इट इज द आउट ऑफ रेंज फ्रॉम 20 Hz टू 20 kHz. 20 Hz ते 20 kHz बाहेरचे आहे त्यामुळे हे नाही आहे. 27 Hz होऊ शकत का, होऊ शकत का नाही का, ते 20 kHz च्या वर जाते का. ओके व्हेरी गुड. 5000 Hz होऊ शकत का, होऊ शकते. यस व्हेरी गुड. अँड 50000 Hz होऊ शकत का, नाही. सो युअर करेक्ट आन्सर इज सी, हे 20 Hz ते 20 kHz मध्ये आहे म्हणून. ओके, टू फाइंड द डेप्थ ऑफ सी बाय सोनार टेक्निक डॅश डॅश वेव्स आर यूज्ड. सी अल्ट्रासोनिक वेव्स आर यूज्ड. द लास्ट, द साउंड वेव्स विथ फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 Hz आर कॉल्ड इन्फ्रासोनिक. दिस इज द करेक्ट आन्सर, इन्फ्रासोनिक. सो दीज आर द MCQs based on the chapter number 3. Yes, okay. हे काही MCQ होते जे आपल्या चॅप्टर नंबर 3 साठी होते, नाही घेत नाहीत ना, घेत नाही. ठीक आहे, तुम्हाला तुम्ही काढून देतो. ओके सो एनी डाऊट, एनी क्वेश्चन तुमच्यापाशी. हे सर्व MCQ आहेत ऑलरेडी मी तुम्हाला सेंड केलेले आहेत. ओके ओके सो शॅल वी स्टार्ट द न्यूमेरिकल्स और टुमारो. सो टुमारो वी विल डिस्कस द न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दी चॅप्टर. सो टुडे वी स्टॉप हियर. ओके इमिडिएटली आता लगेच मी जे पाठीमागचे 2 व्हिडिओ राहिलेत ते अपलोड करतो आणि हा सुद्धा व्हिडिओ काय करतो अपलोड करतो. सर पीपीटी पण द्या. हा पीपीटी पण देतो. सो टुडे वी स्टॉप हियर. थँक्यू. थँक्यू सर.